कोणतंही स्टेटमेंट देत नाही. आजही ते आतापर्यंत सुद्धा त्यांनी त्याच्यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. शरद पवारांना वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादी एक संघ त्यांनी राहिली पाहिजे. उबाटा गटाचं काम संपलंय. यूज अँड थ्रो ही आता उबाटाची परिस्थिती आहे. म्हणून उबाटाने जर त्यांची जर भूमिका आडमोटपणाची धरली तर त्यांचा थ्रो केला जाईल. आणि मग ज्याला मी म्हणतो की शिंदेसाहेबाच्या भाषेमध्ये करेक्ट कार्यक्रम हा उबाटाचा होईल. आता काही वेळापूर्वी शरद पवारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की 10 दिवसात महाविकास वाटप पूर्ण होईल. 10 दिवसात होईल, पण त्यात महाविकास आघाडीच होईल, त्यात उबाटा कुठं असणार आहे हा निश्चित प्रश्न सर्वांच्या चिंतेचा किंवा उबाटाच्या चिंतेचा विषय आहे. या आठवड्याच्या एंडपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला आमचा ठरला जाईल. काँग्रेसचे नेते योजनाबद्ध करण्यासाठी कोर्टात जात आहेत असं फडणवीस म्हणते. गेलेत ना, त्यांचेच पदाधिकारी कोर्टात गेलेत. हायकोर्टाने त्याला चपराक लावलेली आहे. योजना चालू नये, लोकांचा फायदा होऊ नये यासाठी काँग्रेस जंगजंग पछाडतंय. लाडक्या बहीण योजनेमध्ये सर्व माता भगिनी या युतीच्या मागं ज्या उभ्या राहिल्या ठामपणे, त्याचा त्यांना त्रास होतोय. मग कोणीतरी त्यांचा एक हितचिंतक म्हणून ते पाठवतात कोर्टात, परंतु कोर्ट त्यांना सपोर्ट करत नाही. म्हणून त्यांचं जी काही आत्ताची दमछाक जे होते की आपलं सरकार येईल तर कोणत्या बेसवर येईल, म्हणून ते अडचणीत आहेत, चिंतेत आहेत. आणि त्यांना माहिती आहे जर हे अशी स्पीड राहिली तर महाविकास आघाडीचं सरकार येणे नाही आणि ते येणार सुद्धा नाही. नावाचा पाकिस्तानी अभिनेत्याचा लिजेंड ऑफ मोला जट नावाचा सिनेमा लवकरच भारतात प्रदर्शित होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत प्रदर्शित होऊ देणार नाही. पाकिस्तानी सिनेमासाठी राज्यात संघर्ष होऊ नये अशी माझी इच्छा आहे आणि सरकार त्याकडे योग्य लक्ष देईल याची मला खात्री आहे. राज ठाकरे सिनेमा येऊ तर द्या, नंतर पाहू ना. आज त्याच्यावर भाष्य करून काय उपयोग. शेवटचा प्रश्न आहे, श्रीगोंद्यामध्ये पुढचा आमदार ठाकरे गटाचा राहील. संजय राऊतांकडे गव्हर्नर बापूत यांना उमेदवारी जाहीर झाली. काय संजय राऊत काही करू शकतो, तो पक्षाचा प्रमुख आहे. किती पैसे घेतलेत काय घेतले ते त्याचं त्यालाच माहिती आहे. आता उबाटा गटामध्ये नेमकं कोण प्रमुख आहे हेच ठरवणं महत्त्वाचं ठरेल. कोण प्रमुख आहे, कोण उमेदवार जाहीर करतं. एखादीसुद्धा उमेदवारी शिवसेना प्रमुख असताना जाहीर करायची कुणाची ताकद नव्हती. इवन उद्धव साहेबसुद्धा जाहीर करत नव्हते. परंतु आजकालचे दलाल लोक आज जर उमेदवारी जाहीर करतायत तर पक्षाची काय अवस्था झाली हे लक्षात येते. आता काय करायचं, दलालाच्या हातात जर सत्ता दिल्या, चोराच्या हातात तिजोरीची चावी दिली तर तो चोरी करणारच आहे. मंत्रिपदाचे आपण दावा देत होतो, आपण समाधानी आहात? अत्यंत समाधानी आहे. चांगलं काम करेल, महाराष्ट्राला दाखवून देईल की मराठवाड्याच्या मातीमधला माणूस हा सिडकोचा कारभार उत्तमपणे सांभाळू शकतो. महाराष्ट्रात दौरा सुरू आहे. दौरा तर मंगळवारी माझा नवी मुंबई एअरपोर्टला व्हिजिट आहे. आमचा प्रयत्न आहे 8-10 दिवसामध्ये एअरफोर्सचं विमान तिथं लँड करण्याचा. वंचित बहुजन आघाडीने विधानसभा उमेदवारांची वंचित त्यांचं काम त्यांचं आघाडीत आहे, कोणाबरोबर युती करणार नाही असं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून सर्व ठिकाणी त्यांचे उमेदवार द्यायचा त्यांचा मानस आहे. मला वाटतं त्यांनी त्यांचं पक्षाचे जे धोरण आहे काय राबवावं कसं राबवावं हा त्यांचा विषय असल्यामुळं त्यांनी घोषणा केलेली आहे. शेवटचा प्रश्न सर, महायुतीत मुस्लिमांच्या लांगूळ चालण्यासाठी दबाव आणत असाल तर चालणार नाही. अजित पवार तडकरेंच्या नितेश राणेवरील वक्तव्यानंतर किरीट सोमय यांनी प्रत्युत्तर दिले. नितेश राणेसारखे बेतार वक्तव्य करणाऱ्याचा निषेध करण्याची ताकद राष्ट्रवादीची आहे. विशिष्ट समाजाला डोळ्यासमोर ठेवून टीका करत असाल तर चालणार नाही असं अजित पवार म्हणाले. यावर आता फार वादनवाद झालेला आहे याची पूर्ण माहिती. जर कारवाई करायची असेल तर पहिले इम्तियाज जलीलवर करावं लागेल. भडकाऊ भाषण त्यांनी केलं त्याचा परिणाम आज त्याला पाहायला मिळालेला आहे. म्हणून इम्तियाज जलीलांनी आता पार्टी सांभाळून त्या पार्टीची ताकद दाखवण्यासाठी जातो आहे. परंतु एका अर्थानं काँग्रेसबरोबर काँग्रेसची बी टीम व्हायचा जो त्याचा प्रयत्न चालू आहे त्यासाठी काढलेला हा मोर्चा आहे. अहिल्यादेवी नगरच्या सहकारी बँकेत 700 पदांची भरती होते. बँकेच्या भरतीत आरक्षण लागू होणार नाही भरतीची जाहिरातीची प्रत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केली आहे. सहकार विभाग आणि राज्य सरकार काय करत आहे जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट केलं. निश्चित त्याची सरकार दखल घेईल. सरकार असं कोणतेही बँकेची भरती असेल की काही असेल जो क्रायटेरिया त्या क्रायटेरियापर्यंत काम करायला देईल. नसता चुकीच्या भरतीला काँग्रेस कधी समर्थन करणार नाही. त्याच्यावर काँग्रेस तर समर्थन करते परंतु महायुती समर्थन करणार नाही आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई सुद्धा केली जाईल. महायुती जागा वाटपाची चर्चा सुरू आहे. या आठवडा हा चर्चेचाच आहे.
आणि मला वाटतं चर्चा आमच्याकडे जास्त चर्चेला वाव नाही आहे. या आठवड्याच्या अंतिम वेळी हा मला वाटतं आकडा जो आहे कोणाला किती जागेचा हा फॉर्म्युला ठरले जाईल. अमित शहा यांच्या दौऱ्यात काही तिन्ही पक्षांची म्हणजे त्यांची भाजपची बैठक झाल्यानंतर तिन्ही पक्षांची काही नाही असं असं एकंदरीत कोणताही कार्यक्रम नाही आहे. पक्षांतर्गत त्यांची बैठक आहे आणि त्या बैठकीनंतर ते घुष्णेश्वरला जाणार आहे अशी माहिती आहे. त्याच्यानंतर नाशिक दौरा आहे. हे सर्व त्यांचे ठरलेले कार्यक्रम आहे. त्यामध्ये इतरांना इन्व्हाइट केल्याचं कोणती माहिती आमच्याकडे नाही. शरद पवारांवरती टीका करू नका, आपली की लायकी नाही असं उद्धवराव पाटील म्हणतात. आपली लायकी फक्त संजय राऊत यांच्यावर टीका करायची आहे, तो आपला मार आहे. शरद पवारला आम्ही नेहमीच आदराने पाहत आलेलो आहे आणि हे जे काही नाचे दलाल वगैरे जे आहेत ना यांच्यावर आम्ही यांच्यावरही बोलायचं आम्हाला इच्छा नसते, परंतु उत्तराला प्रत्युत्तर द्यावं लागतं आणि म्हणून या दलालांना त्यांची जागा दाखवण्यासाठी हे सगळे वाक्य आम्हाला वापरावं लागतात. त्याचं आम्हाला दुःख जरूर आहे, परंतु नंगे से खुदा डरता आहे असं म्हणण्यापेक्षा याला थोडं जोड्याने मारलं तर त्याचंसुद्धा समाधान होतं. म्हणून आम्ही त्या संजय राऊतवर टीका करतो असं आम्हाला त्याच्यावरही टीका करायला कोणताही इच्छा पण नसते. मी शरद पवार गट कधीच सोडला नव्हता, मला भाजपात प्रवेश द्या असं कधीही म्हटलं नव्हतं. भाजपामध्ये या म्हणून मला आमंत्रण दिलं होतं खडसे. खडसेंचं रोजचं जे विधान जर पाहिले कधी सदस्यचा राजीनामे द्यायचं त्यांचीच त्यांचंच पत्र होतं. भाजप कधी प्रवेश करून घेतात त्यांचंच विधान होतं. आता शरद पवार बरोबर आहे हे त्यांचंच विधान आहे, म्हणजे ते स्टेबल नाही आहेत. मला वाटतं त्यांच्या मनामध्ये जे घालमेलं आहे की मी शरद पवारचा का भाजपचा ही ह्या आठवड्यामध्ये क्लिअर होईल. आणि अस्वस्थ असलेला माणूस ह्या अशा प्रकारचं विधान करतो. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती केंद्रीय निवडणूक आयोग विविध राज्यांचा दौरा करते. 27 आणि 28 सप्टेंबरला महाराष्ट्र दौऱ्यावरती आयोग आहे. आयोग त्यांचं काम करणार. निवडणूक आयोग आहे, प्रत्येक जिल्ह्याची जिल्हावार आणि मतदारसंघवार ती माहिती घेण्याचं काम निवडणूक आयोग दर निवडणुकीला करत आहे आणि त्या पद्धतीने त्यांनी त्यांचा दौरा आयोजित केला असावा. आणि त्या दौऱ्यामध्ये त्यांचे जे अधिकारी आहेत कर्मचारी आहेत त्यांची संवाद साधणं, असलेली परिस्थितीची पाहणी करणं आणि त्याची तयारी करणं हा त्या पूर्वतयारीचा एक भाग आहे. म्हणून ते येत असावेत, तो त्यांच्या पुरताच मर्यादित हा त्यांचा प्रोग्राम असतो. खटका उडणारच, महाविकास आघाडी टिकणार नाहीये. जर उभाटा गटाने मुजरा घातला तर ते महाविकास आघाडी बरोबर राहू शकतात असं एकंदर चित्र आहे. आणि तुम्ही पाहाल तर ह्या सगळ्या युतीच्या बैठकीमध्ये शरद पवार कोणताही स्टेट माझा प्रश्न तापलाय अंतरवाली तर ओबीसी आणि मराठी आमने सांभाळण्याचा काल फरक आहे. मराठा आरक्षणासंदर्भामध्ये जे आंदोलन चालू आहे त्याचबरोबर दुसरीकडे ओबीसी बांधवांनी सुद्धा आंदोलन केलेलं आहे. सरकार या दोन्ही आंदोलनाकडं एक नजरेने पाहत आहे. काही लोक जे काही याला सपोर्ट त्याला विरोध, त्याला सपोर्ट ह्याला विरोध असे जे काही वक्तव्य करतात ते चुकीचे आहे. सरकारची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची भूमिका स्पष्ट आहे. मराठा समाजाला जे आरक्षण द्यायचं आहे ते वेगळं आहे, परंतु त्यासाठी ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लावू न देता ते देण्याचा प्रयत्न सरकारने केलेला आहे. मराठा समाजाच्या मागण्या आजपर्यंतच्या ज्या होत्या त्यापैकी बहुतेक मागण्या परिपूर्ण करण्याचा सरकारने प्रयत्न केलेला आहे. त्यामध्ये कुणबीची प्रमाणपत्र असतील, 10% आरक्षण असेल, शिक्षणाची सवलत असेल आणि ओबीसी समाजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागलेला नाही. परंतु हे आंदोलनातल्या काही जण जे वैयक्तिक पातळीवर जाऊन राजकारणाच्या ज्या दिशेने जे बोलायचा प्रयत्न करतात त्यांना माझी विनंती राहणार आहे, कृपया ह्या आंदोलनाला आंदोलन म्हणून राहू द्या. त्याचा सरकार गांभीर्याने विचार करत आहे, त्या सर्व नेत्यांशीसुद्धा सरकार बोलायचा प्रयत्न करत आहेत आणि सरकार तुमच्याशी बोलणारच आहे. हे सरकार तुमचं आहे, हे सरकार तुमच्यासाठी आहे. म्हणून तुमच्या मागण्याचा विचार हे सरकार प्रामुख्याने करणार आहे आणि त्याला गांभीर्याने घेणार आहे. म्हणून मला वाटतं या सर्व आंदोलनापासून दोन समाजामध्ये भांडणं लागता कामा नये. एकमेकाच्या विरोधात उभं राहिल्यानं जी काही टेन्शन ज्याला म्हणता येईल किंवा ज्याला तणाव ज्याला म्हणता येईल तो कृपया वाढू देऊ नका. ही सगळं तुमची आमची सर्वांची जबाबदारी आहे.
दोन समाज एकत्र येऊन भिडणं हे महाराष्ट्रासाठी भूषणावं नाही आहे आणि ते कोणी करणारही नाही अशी मला खात्री आहे. कारण की या समाज सगळ्या समाजातील लोक हे तेवढे समजदार आणि चांगल्या संस्काराचे आहेत म्हणून ते एकमेकाचे डोके निश्चित या ठिकाणी कुठे कोणाचं फोडलं जाणार नाही किंवा एकमेकाच्या विरोधात सुद्धा घोषणाबाजी असेल किंवा अडवणूक असेल असं करणार नाही अशी अपेक्षा त्यांच्याकडून नाही मला आहे. कधी नसेल माहिती ना पुन्हा मुंबईला कोण गेले त्यांना माहीत नसावं कदाचित. परंतु ना आंदोलनातल्याच एक अनेक मराठा संघटनांमध्ये सुद्धा अनेक जे संघटना आहेत त्यापैकी काही लोकांना जर वाटत असेल की आपण जाऊन थोडासा पुढाकार घ्यावा आणि त्यांनी तो घेतला असेल तर त्यात काही गैर नाही आहे. परंतु याची कल्पना जर त्यांना नसेल तर त्याबद्दल मलाही माहीत नाही. सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर योगेंद्र पवार आमदार बारामतीत बॅनर झडपले. हे इलेक्शन जे चालत असतं या इलेक्शनमध्ये असे प्रकार घडत असतात. कधी सुप्रिया सुळे होतील तर कधी रश्मी ठाकरे होतील या सगळ्या ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या मनातल्या भावना असतात आणि ते व्यक्त करत असतात आणि नेते लोक त्याच्याकडे लक्ष देत नसतात. तुमच्या ते अफजल खानने 7 फूट असूनही काय उघडली आमच्या महाराजांची अशी भाषा जाहीर सभेत नितेश राणे वापरत आहेत. नितेश राणेच्या वक्तव्याची पक्षांच्या नेत्याने दखल घेतलेली आहे ती त्यांना समज येतील त्या भाष्य करणं मला उचित वाटत समज येतील त्या भाष्य करणं मला उचित वाटत नाही. संजय राऊतने असं म्हटलेलं आहे की लोकसभेमध्ये आमच्यामुळेच काँग्रेसच्या जागा शिल्लक आलेल्या. कोण कुणामुळं जिंकून आलं आणि कोण कुणामुळं पडणार आहे हे येत्या विधानसभेत दिसून येईल. संजय राऊतमुळं जर काँग्रेस वाढली असेल किंवा संजय राऊतच्या सपोर्टमुळं जर काँग्रेस पुढे गेली असेल तर ते विचार काँग्रेसने करायचा आहे. मग मोठा भाऊ कोण आणि छोटा भाऊ कोण याचा जो काही वाद आहे तो मला वाटतं ते त्यांना त्यांच्या त्या आपसातल्या भांडणाचा हा परिपाक होणार आहे. एक लक्षात घ्या काँग्रेस आता यांना जुमानत नाही काँग्रेस यांच्याकडे पाहत नाही काँग्रेसला यांच्याशी देण्याघेणे नाही. उद्या ही महाविकास आघाडीची युती होईल का नाही इथपासून यांची शंका आहे. म्हणून या बैठका जे चालल्या आहेत हे सत्र असंच चालत राहणार आणि शेवटच्या क्षणाला महाविकास आघाडी तुटणार एवढं मात्र निश्चित आहे. महाराष्ट्र जिंकू त्यावेळी मोदी पंतप्रधान राहणार नाही. 2002 मधील कोदरा कांड हा पहिला पुलवामा होता. संजय राऊतांचे नाशिक सरकार संजय राऊतच्या बोलायला किंमत नसते हो. संजय राऊत काही बोलत असतो हे राहणार नाही ते होणार नाही आणि जो ते जे बोलतो त्याच्या विपरीतच घडलेला आजपर्यंतचा इतिहास आहे. म्हणून आता येणारं सरकारसुद्धा महायुतीचं राहणार आहे. केंद्रामधलं भाजपचं सरकार हे त्यांचा कार्यकाल पूर्ण करणार आहे. म्हणून संजय राऊत बोलल्याने काही परिणाम होतो हा काय ब्रह्मदेव आहे का झोपेतून उठून डोळे चोळत जो बोलतो त्याचा परिणाम राजकारणावर होत नसतो. जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिकांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली. राज्यपाल रिटायर झाल्यानंतर माणूस सगळ्यांची भेटीगाठी घेत असतो. त्यांना आता कुठं जागा राहिलेली नाही म्हणून कदाचित या ना कोणत्या माध्यमातून पुन्हा राजकारणामध्ये शिरकाव कसा करायचा याचा ते प्रयत्न करत असावे. मातोश्रीवर प्रथमच खैरेंशिवाय बैठक पार पडली आणि आम्हाला दानवे यांनी दावरल्याचा खैरेंचा आरोप. अहो खैरेंचे पैसे संपलेले आहेत. जिथं खैरेंचे पैसे संपलेत त्या ठिकाणी त्यांना प्रवेश कसा मिळेल. परंतु एक लक्षात ठेवा खैरेने निष्ठेने काम केलेलं आहे. खैरेने आम्ही पाहिलं शिवसेना प्रमुखापासून आत्तापर्यंत हे सर्व त्यांचा जे काही कार्यक्रम व्हायचे त्याचा जबाबदारी खैरे घ्यायचे. परंतु दुर्दैव आहे आज मातोश्रीला शिवसेनेचा नेता मराठवाड्याचा फाउंडर सदस्य याला प्रवेश मिळत नाही. मला वाटतं खैरेंचं राजकारण संपवण्यासाठी जी खेळी आहे त्याला मातोश्रीचा आशीर्वाद असल्याशिवाय हे घडणं शक्य नाही. बच्चू कडू यांनी संजय राऊतांना असं म्हटलेलं आहे की संजय राऊत म्हणजे विना अभ्यासाचं आकाशवाणी केंद्र. ते आकाशवाणी केंद्र आहे ते कार्टून साळे ज्याला म्हणतात ना हे करण्यामध्ये परफेक्ट असलेला संजय राऊत आहे. त्याची प्रेस पहा त्याचा आविर्भाव पहा जसं देशाचं राजकारण तो चालवतो की काय अशी भाव अशा आविर्भावात तो बोलतो. पक्षाचे तुकडे तुकडे रोज पडत चाललेले आहेत. ह्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येक पक्षामध्ये इनकमिंग आहे आणि यांच्याकडून आउटगोईंग सुरू झालेली आहे. आलेल्या कोणताही नवीन माणूस त्या पक्षामध्ये जायला सुद्धा तयार नाही ही यांची अवस्था तर असूनसुद्धा हे
आम्हीच आता सत्तांतर घडवणार आहोत असे आविर्भात बोलतात. स्वप्नात आहे, स्वप्नात राहू द्या. आम्हाला कोणाला पाठिंबा देण्याची गरज नाही. राज्यात महाशक्ती तिसऱ्या आघाडीचा मुख्यमंत्री बच्चू कडूंचा तर कॉन्फिडन्स आहे. त्यांनी त्यांची काय रणनीती आखली ते त्यांना त्यांनाच माहीत आहे. म्हणून भविष्यामध्ये असं काहीही घडू शकतं. राजकारणामध्ये कोणती गोष्ट अशक्य नाही. कधी काय घडेल याचा नेम नाही. म्हणून त्याची ती भविष्यवाणी कदाचित त्या अनुषंगाने त्यांनी केलेले ते विधान असावं. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्वच पक्षांनी आता मराठवाड्यावर विशेष लक्ष केंद्रित केलं आहे. अमित शहा सुद्धा येत आहेत, त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विशेष लक्ष मराठवाड्यावर केंद्रित केलं. मराठवाडा हे सत्ता बदल करण्याचं एक केंद्र आहे. मराठवाड्याने ज्याला साथ दिली त्याची सत्ता महाराष्ट्रात येते हा इतिहास आहे. म्हणून मराठवाड्यातल्या सर्वात जास्त जागा महायुतीचे यावात यासाठी अमित शहासुद्धा प्रयत्नशील आहेत. म्हणून ते येत आहेत, मुख्यमंत्री येणार आहेत, सर्वच येणार आहेत. आणि हे नेत्यांच्या ज्या गाठीभेटी किंवा राजकारणाची दिशा महाराष्ट्राच्या ही मराठवाड्यातून दाखवली जाईल एवढं मात्र निश्चित आहे. उद्या इम्तियाज जलील मुंबईला मोर्चा काढत आहेत. त्यांचं म्हणणं आहे की मुख्यमंत्र्यांनी रामगिरी महाराजांवर कारवाई केली नाही आणि ते त्यांना वाचवत आहेत. इम्तियाज जलीलांनी